राजगर्जना रायगडात धगधगणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजता चांदे मैदान शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला महाड रायगड येथे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. निमंत्रक जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. शरद पवारांना हवेचा अंदाज कळतो, त्यांना या निवडणुकीचा अंदाज कळालाय, म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्या सभेत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. भारतासारख्या देशात एक मजबूत नेता हवा असून 2014 मध्ये जनतेने मला बहुमत दिले. या बहुमतामुळेच मी कठोर निर्णय घेऊ शकलो, गरिबांच्या विकासासाठी काम करू शकलो. माढ्यातील लोकांना मजबूत देश हवा की मजबूर देश हवा हे त्यांनीच सांगावे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महामिलावट देशाला कधीच मजबूत बनवू शकत नाही, अशी टीका त्यांनी महाआघाडीवर केली. आपने 2014 में मुझे जो पूर्ण बहुमत दिया उसने मुझे ऐसी ताकत दी, ऐसा ताकत दी कि एक तरफ जहां देश के लिए बड़े बड़े फैसले ले पाया, वहीं गरीब से गरीब के कल्याण के लिए भी पूरी शक्ति लगाकर काम कर पाया. 5 साल मैंने किस तरह सरकार चलाई ये आपने देखा है. अब आपको फिर से ये तय करना है कि देश को मजबूत सरकार देंगे या कमजोर सरकार हम सह लेंगे. आप मुझे बताइए, माढ़ा वालों को जरा आप मुझे जवाब देंगे. सबका जवाब चाहिए, विराट जनसागर है, सब जवाब देंगे. बताइए माढ़ा वालों को मजबूत हिंदुस्तान चाहिए या मजबूर हिंदुस्तान चाहिए? भारत को मजबूत कौन बनाएगा? कौन मजबूत बनाएगा? कौन मजबूत बनाएगा? कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस की महामिलावट क्या भारत को मजबूत बना सकती है? कभी बना सकती है? जी नहीं. ये मोदी कर पाया. आप और हम मिलकर भारत में एक शक्तिशाली मजबूत भारत के लिए मजबूत सरकार भी बनाएंगे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांवर आपला निशाणा साधलाय. दिल्लीतील एसी खोलीत बसून अंदाज व्यक्त करणाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती माहीत नसते. अकलूज मधील सभेसाठी झालेली गर्दी पाहून मला लक्षात आले की शरद पवार यांनी मैदान का सोडले. शरद पवारही मोठे खेळाडू आहेत, त्यांना हवेचा अंदाज येतो, ते स्वतःचं नुकसान होऊ देत नाही, म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली. मुझे अब समझ में आया कि शरद राव ने मैदान क्यों छोड़ दिया. क्योंकि शरद राव भी बड़े खिलाड़ी है. वो समय से पहले हवा का रुख समझ जाते हैं और वो ऐसा कभी कुछ नहीं करते जिसके कारण उनको और उनके परिवार को खरोच आ जाए. और कोई बलि चढ़ जाए तो चढ़ जाए, वो कभी अपने आप का नुकसान नहीं होने देते. और इसलिए मैदान छोड़ करके 9-2-11 हो गए. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.